ही दृश्य आहेत लातूर मधली। मिरजेहून पाण्याने भरलेले 10 रेल्वे टँकर्स आल्यानंतर त्यावर अशी पोस्टरबाजी करण्यात आली। लातूर शहराची तीव्र पाणी टंचाई ओळखून फडणवीस सरकारने रेल्वे वाटे पाणी आणण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतल्यानं तो तातडीनं अंमलातही आला। मात्र त्यावरून आता असं राजकारण सुरू झालंय। भाजप कार्यकर्त्यांनी गाडीवर हे पोस्टर झळकवले आणि जोरदार घोषणाबाजी केली। महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचं मनापासून जाहीर आभार व्यक्त करतो की त्यांनी जो शब्द दिलं होतं की लातूरला पाणी रेल्वेनं पुरवठा करणार, त्या शब्दाला त्यांनी पाळलेला आहे। आणि आज मला वाटतं की लातूर शहरात जसं काय दिवाळीचा उत्सव आहे त्या पद्धतीनं लातूरकर आज खुश आहेत। काँग्रेसनं या श्रेयवादाच्या लढाईत आणखीनच पुढचं पाऊल टाकलंय। मुळातच दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी रेल्वे लातूरला आणली म्हणूनच हे पाणी आणणं शक्य झालं असं काँग्रेस जन आता सांगतायत। विलासराव देशमुख साहेबांच्या अथक प्रयत्नानेच लातूरला रेल्वे आलेली आहे आणि लातूरची रेल्वेचा एक इतिहास असा आहे की इजिएसच्या माध्यमातून विलासराव देशमुख साहेबांनी लातूरला रेल्वे आणलेली आहे, म्हणून रेल्वे आल्यामुळेच पाणी आलेलं आहे। आता जलराणीचं श्रेय लाटत असताना इथे दुष्काळ आहे आणि त्यामुळे रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ आली आहे हेच भाजप आणि काँग्रेसचे स्थानिक नेते विसरून गेलेत। एक बरं आहे, जेम्स वेटनं वाफेच्या इंजिनचा शोध लावला म्हणून रेल्वेनं पाणी लातूरला येऊ शकलं असं अजून तरी कोणी म्हटलेलं नाही। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।